ते आपलं काहीही वाईट करू शकणार नाहीत, कळलं? गेले ते? तू बस नाही. हो. किती? अरे तिला फोन आला होता कोणाचा तरी, म्हणून बोलत थांबले ती. समीर, कशाला आले होते ते? अरे ते सुद्धा एवढ्या रात्री. अरे जाऊ दे ना आई, तू कशाला उगाच विचार करतेस? आपल्याला लग्नाची एवढी तयारी करायची आहे. कुठे काय तयारी करायची रे? खरं म्हणजे आमंत्रण, खरेद्या, दागिन्यांची यादी, पाहुण्या रावळ्यांची गजबज, केवढी स्वप्न रंगवली होती मी. पण आम्ही खूप त्रास दिला ना गं तुला? नाही रे, असं काही सुद्धा नाही. आई, आम्हाला हे असं लग्न करायला लागतंय, मला माफ करा. आशु, असा विचार सुद्धा करायचा नाही. उलट आपण असं समजायचं, कर्व्यांच्या नातवंडाला या जगात याची खाई झाली आहे, तसं साजरं करू आपण. फक्त एकच गोष्ट, दागिने आणलेली नाहीत ना, जालन्यालाच राहिलेत सगळे. आई, माझ्या आईने तुमच्याकडे मंगळसूत्र दिलं होतं, आठवतंय? ते तुम्ही मला दिलं होतं साखरपुड्याच्या वेळेला, ते माझ्याकडे आहे. अगं बाई, खरंच की? आणि तोच खरा दागिना. समीर, बघ केवढी समजूतदार आहे पोर. आता अवघड वाटेल पण सांगते. इतकं सर्रास ऐकतो ना आपण, मुली काही वेड वाकड करतात. पण अशी तू धाडसांना समीरचं बाळ वाढवलंस मोठा, एकटीनं. खूप कौतुक आहे तुझ. तुला सांगते समीर, अशी बायको मिळायला भाग्य लागत. माझी मात्र फक्त एकच इच्छा आहे. नाही म्हणजे आपण लग्न देवळातच करणार आहोत, देव सगळा एकच असतो, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की गणपतीचं दर्शन घ्यावं. म्हणजे लग्न देवळातच आहे ना, तर मी गणपतीचं दर्शन घेते आणि लग्नाच्या इथे येते. सगळी विघ्नहरण करणाऱ्या त्या विघ्नहर्त्याचं दर्शन घ्यायचं आहे मला.